आशीर्वाद तुझाए कविराए। इतानी आज इकरा आरोपी हाय आणि मिनी या कोलीवाऱ्याची लीडर, त्यामुळे मांजा ऐकायचा कोणी काय पण बोलायचा नाही। नाहीतर लय वार्ता झाली नि लय चर्चा झाली। तुम्ही सगळ्यांनी जी तानीच्या प्रेमाची पट्टी बांधली ना डोल्यावर, ती आधी काढून टाका। तानीने वंदूला मारलंय, आधी या तानीला कोलीवाऱ्याच्या बाहेर करा। आणि सुली या कोलीवाऱ्याची लीडर असल्यामुळे जो काय निर्णय आहे तो या पुढे सुली देईल। बस मोहन आणि राधा, तुमचं ज्या काय म्हणणं आहे तो पंचांसमोर मांडा। माझ्या वंदीला या तानीने औषध देऊन मारलं। अरे औषध नाही, इष्ट दिलं इष्ट। नायटू मामा। ए माले, तू काय लीडरच्या पुढे बोलणार आता? विभयच्या वारसाच्या पेक्षा मोठी झालीस का तू? सभेचे काय नियम असतात का नाही? मग शिवदत्ता पाहिजे होता। आईनी येलेला कुठे गेला काय माहित? तानी, तुनी माझ्या डोकऱ्याची नातीस, माझ्या वीरा मावशीची पोरगी आणि माझी बहिणीस आहेस। एक बहीण म्हणून मी तुला साथ देवाला पाहिजे, पण कोलीवाऱ्याची लीडर म्हणून मी खऱ्याची साथ देणार। आणि खरा ह्याच हाय की हिच्या मुलं आज आपली वंदू मेली। मी फक्त औषध दिलं होतं। तुनी फक्त औषध दिलं होतास, पण मिनी आता निर्णय देणार या कोलीवाऱ्याच्या सुरक्षित भविष्यासाठी। तुला या कोलीवाऱ्या बाहेर जावालाच लागल। त्यामुळे आम्हाला कोणालाच त्या ईशाची परीक्षा परत करायची नाही आहे। त्यामुळे तू या कोलीवाऱ्याच्या बाहेर जावाचा। चला, निर्णय झालेला आहे। आत्ताच्या आता तानीला कोलीवाऱ्याच्या बाहेर करा। चला बाहेर करा। मला सगळ्यांना माहिती आहे ना मी निर्दोष आहे। मग कोणीतरी या ना समोर आणि बोला ना काहीतरी। भारमुना ना भारमुना ना शिवा कुठे? त्याने वचन दिलं होतं मला तो माझ्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार। या खोट्या आरोपांखाली मला भीमाईच्या माझ्या स्वतःच्या कोळीवाड्या बाहेर काढलं जात आहे। आता शिवाच मला इथून जाण्यापासून थांबवे। भारमुना ना एक घर आहे हो माझं। शिवा मला बेघर नाही होऊ देणार। सांगा ना कुठे आहे शिवा? तो इथे असायला हवा होता ना, का नाहीये तो इथे? भीमाईने माझ्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली होती ना त्याच्यावर, मग तो त्याच्या जबाबदारीपासून का मागे फिरला? भारमुनीने सांगा ना तो कुठे? आज पंचायत बसणार आहे, माझ्या भविष्याचा निर्णय होणार आहे हे माहित होत ना त्याला, मग तो का नाही थांबला माझ्यासाठी? भारमुनाने सांगा ना कुठे आहे शिवा? बोला काहीतरी भारमुनाने प्लीज, कुठे आहे शिवा? Thank you.
भारमुना ना तुम्ही माय म्हणता ना मला माय म्हणजे आई तुमच्या आईवर हा असा प्रसंग आला आणि तुम्ही तुम्ही गप्पा बसलाय भीमाईचे सैनिक म्हणवताना स्वतःला मग तुमच्या समोर हा अन्याय होत असताना तुम्ही मान खाली घालून कसे काय बसू शकता शिवा पण ऐनवेळ तुला एकटीला सोडून पळाला रहा नाही तू मामा पळाला नाही तो त्याचा काम आहे म्हणून गेलाय हिच्या पेक्षा पण महत्वाचा काम सुली आपल्या दोघीत एकच रक्त वाहत आहे आपण दोघी सुद्धा भीमाईच्या नाती आहोत मी वंदनाला मारलंय असं वाटतं तुला तुझ्या डोकऱ्या आईची नात असं काही करू शकते या कोळीवाड्याच्या भविष्यावर घाला घालू शकते सुली इतके दिवस एकत्र राहतोय ग आपण तू पाहतेस मला मी असं काही करू शकते का खरंच तुला असं वाटत प्रेमीची पोरगी पण प्रेमी सारखीच वागणार हिला पण मध्येच उमाला फुटणार सुले तुझा काय करतेस बरोबर करतेस आता निर्णय झालेला आहे त्यात काय पण बदल होणार नाही हा सांग दिला नाही तू मामा तुम्ही असं का वागताय माझ्याशी किती बोलणार आहेस हा किती बोलणार आहेस आणि अजून किती वेळ तू इकडे थांबणार आहेस हे बघ तुझा निर्णय झालाय तुला या कोळीवाड्याबाहेर जावालाच लागणार हे बघा या कोळीवाड्यांपंच आणि कोळीवाड्याच्या लीडरचा निर्णय यापेक्षा जास्त कोणच मोठा नसतय हे पंच आणि ही मी कोळीवाड्याची लीडर भीमाईची खरी वारसदार तुम्हाला सांगतो सुली तू भीमाईची वारसदार आहेस ना मग भीमाईने जे निर्णय घेतले ते जपणं तुझं काम नाहीये का सुली भीमाईने स्वतः मला इथे आणलंय तुला माहितीये ना तिने खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे माझ्यावर त्यासाठी मला मला या कोळीवाड्यात राहणं खूप गरजेचं आहे कोळीवाड्याचं भविष्य धोक्यात येईल असं काहीच करू नकोस सुली बस झाला जाम ऐकून घेतला तुझा तुला या कोळीवाड्याबाहेर जावालाच लागणार सुली चल्लिंग सुली ऐक माझं सुली असं करू नकोस प्लीज ऐक माझं सुली सुली निघायचा भारमुना ना मालूम आवशी सुली ऐक ना माझं सुली निघायचा भारमुना ना हाका मारलास तुम्ही सगळ्यांना पण आयला काय कोण तुला थांबवाला नाही आयला कारण आज या कोळीवाड्यात मांजापेक्षा मोठा कोणच नाही त्यामुळे मी काय सांगते ना त्यांनी कान उघडा ठेवून ऐकायचा पहिला आणि शेवटचा सांगतय
आयुष्यात कधीच त्या कोळीवरात परत येण्याचा विचार पण नाही करायचा. त्या कोळीवाऱ्याचा आणि तुझा संबंध आजपासून संपला. यो तुझं घर कधी नव्हताच आणि आता तर नाहीच नाही. त्यामुळे या कोळीवाऱ्यापासून लांब राहायचा आणि त्याच तुझ्या तब्येतीसाठी आणि भविष्यासाठी चांगला आहे. कळलं? तानी सुलीप, बोल. बली जेड, बली जेड, बली जेड. तुमचं काम मी फुल टू फिनिश केलंय. म्हणजे त्या पोरीला तुम्ही कोळीवाड्याबाहेर काढलं? बराबर ओळखलं रे तू. मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम नीट करायचं. ती पोरगी कोळीवाड्यात परत आली नाही पाहिजे. आम्ही पण तयारच आहोत. प्लॅनिंग झालंय आमचं. या पोरीला आता जिवंत सोडित नाही. माझ्या महाराजांचा डोळा घेतलाय तिने, तिला जिवंत सोडित नाही मी. घेव. मोचनम समर्पयामि. तानी, तुझं खरं घर आईलं, आपला कोळीवारा आईला. आई तानी, कुठं निघालीस तुझा कोळीवारा सोडून? या कोळीवाराला पाठ दाखवून जाण्याची जी चूक तुझ्या आईशीनं केली तीच तू पण करतेस. मी कोळीवाडा सोडून नाही जाते. मला तानी, तुझ्या आयुष्यात किती पण मोठा वादळ आला, कसलं पण संकट आलं, तरी हा कोळीवारा तुझं घर आहे, तुझं भविष्य आहे, ही एक गोष्ट कधी पण विसरायची नाही. तुला तुझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून दिलंय. त्या दिव्य पाकल्यांचा शोध तुला घ्यावायचा आहे. या कोळीवाऱ्याचं भविष्य राखायचं आहे. पण मला तर या कोळीवाड्यातून बाहेर काढलं गेलं. मना पण काढलं होत, पण मी आलाय ना परत. त्यांनी काय पण होऊ दे, तुला कोळीवाऱ्यात परत जावायलाच लागेल. आणि मी तुला सांगते, तू कोळीवाऱ्यात नक्की परत जाशील. मला मार्ग दाखव, मार्ग दाखव मला. रेणुका, हे काय झालं ग? मी असं काय केलंय की माझ्याच वाट्याला हे सगळं आलं? इतकी कठीण परीक्षा का, कशासाठी? तानी, हे सगळे प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. यालाच तर प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्धापुढे कोणाची शिफारस चालत नाही. आपल्या नशिबातले भोग भोगण्याशिवाय पर्याय नसतो. माझ्या नशिबात घरच नाहीये का? लहानपणापासून मी फक्त बेघर होते. आधी माझी आई मला सोडून गेली, मग ज्यांनी मला वाढवलं ते माझे बाबा गेले, आणि नंतर कितीतरी वर्षांनी माझी खरी ओळख करून देणारी माझी आजी भीमाई मला भेटली.
पण तिची सुद्धा ताटातूट झाली. ज्याच्याशी माझं भविष्य जोडलं गेलं त्या कोळीवाड्यातून सुद्धा मला बाहेर काढलं. माझ्या बरोबर माझे लोक राहतच नाहीत ग. अशा परिस्थितीत मी कुठे जायचं, मी काय करायचं? तानी या जगात तुला कोणीही कितीही अंतर दिलं तरी एक जागा आहे जिथे तुला कुणीच दूर लोटणार नाही, तुझ्या आईजवळ. माझ्या आईकडे? पण माझी आई तर जास्वंदा बरोबर माझ्या दादाच्या नेव्ही बेस वर गेली आहे. तू नक्की कोणाविषयी बोलतेस? आलं लक्षात आता कोणाकडे जायचंय? त्यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुझ्या समोर अडचणी आल्या आहेत, मार्ग दिसेना असा झालाय, तेव्हा तेव्हा एकाच ठिकाणी तुला तुझा मार्ग सापडलाय. यावेळी सुद्धा तुझी एकविराई तुला निराश करणार नाही. जा, आई तुझी वाट पाहते. नायटू मामा, मिनी ज्या केलाय त्या बराबर आहे ना र? नाही म्हणजे कोळीवाड्यातली लोक असा वेरावाकडा विचार मनातच आणायचा नाही. आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्याची बसच विचारायची नाही. आणि आजपर्यंत तुझ्या मनात हे बरोबर आहे का हे चूक आहे कधीच आईलं नाही. आणि आताच काय आलं? अरे पण मिनी, मिनी एवढा मोठा कांड केलाय. कांड? नाही नाही, कांड नाही. तुम्ही निर्णय घेतलायस, निर्णय. आणि तू पण पंचांच्या सहकार्याने. तेव्हा कांड नाही बोलायचं, निर्णय बोलायचं. अरे या कोळीवाड्याच्या भल्यासाठी एका लीडरने घेतलेला तो निर्णय होता. आता पंचांना मना थोडं मॅनेज करावं लागलं एवढंच. पण नायटू मामा म्हणा तर. नाही 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 नाही, असं काय पण मनात आणायचं नाही. अगे ये रे, तुम्ही आता कोळीवाड्याची राणी आहे. सुले, लंगरत लंगरत का चाललंय? त्याला लागलंय वाटत. मग त्याला हलत लाव, त्याला खावा पिवायला दे, त्याची काळजी घे. तस पण त्याला बाहेर पाठवून तू तुझं महत्वाचं काम करून घेतलेलं आहे. आणि मांजा पण मनासारखं जाईल. आता तू कोळीवाड्याची लीडर, तू कोळीवाड्याची राणी आणि मिनी क्वीन मेकर. त्या तानेची होरी बुरुक, शिवा सुलीची लव्ह स्टोरी सुरू.